ओके रिया आता जरा हालचाल कर हाताची हाताचा पंजा ओपन कर आता ते जरा दुखेल असं ओके एकदम ठीक आहे तू खूप लवकर बरी होती जर रिया <laughs> ओके मी काही औषधं लिहून देतो आठवडाभरती घे ओके आणि त्यानंतर तू मित्रांबरोबर खेळू शकशील ओके पण तोपर्यंत काळजी घे ओके डॉक्टर सो मागच्या वेळी मी इथे होते तेव्हा तुम्ही मला वेगवेगळ्या रोगांचे प्रकार आणि त्यांची माहिती सांगितली होती ना माझ्या मित्रमैत्रिणींना सांगितली तू फारच छान केली मला खात्री आहे तुझ्या मित्रमैत्रिणींनी तू सांगितलेल्या माहितीचं खूपच कौतुक केलं असेल हो ते तर ता त्यांनी केलंच पण त्यानंतर त्यांनी मला काही प्रश्न विचारले मी तुम्हाला ते प्रश्न विचारू का तुझ्या आणि तुझ्या मित्रमैत्रिणींच्या प्रश्नांची उत्तर द्यायला मला नक्कीच आवडेल <laughs> तुमसे मानवी निगडीत असणारे रोग आणि त्यांची काळजी कशी घ्यायची ज्ञान वाढणार आहे तू तु विचार तुझे गेल्या वेळी तुम्ही मला समजावून सांगितलं की काही रोग जन्मजात असतात आणि काही रोग संक्रमित होतात जेव्हा पर्यावरणातून संक्रमित होणारे रोग आपल्याला होतात तेव्हा त्यांना संक्रामक किंवा संसर्गजन्य रोग म्हणतात अगदी बरोबर मी तुम्हाला माझी मैत्रीण निशाबद्दल सांगितलं होतं तिला खूप ताप आणि थंडी वाजून आली होती आणि तिला घरीच इतर निरोगी मुलांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता तुम्ही म्हणाला होता की निशाला संक्रमित रोग झालाय जो इतरांमध्ये पसरू शकतो म्हणून तिला शाळेत यायला आणि आमच्या बरोबर हेही हे सांगितलं होतं की मला झालेली इजा आणि हाड मोडणं त्यामुळे मी माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मिसळू शकते हो रिया तू अगदी बरोबर बोलतेयस पण मला तुझी शंका कळली नाही माझ्या मित्रांचं म्हणणं होतं की संक्रमित रोग आणि संक्रमित इजा यात फरक कोणता मी त्याचं स्पष्टीकरण नाही देऊ शकले तुम्ही मला समजावून सांगाल का मधला फरक आपण मागच्या वेळी त्याविषयी जास्त चर्चा केली नाही मी आता तुला समजावून सांगतो पण बाहेर कोणी रुग्ण वाट पाहत नाहीत ना ते पाहून घेतो मला दोन मिनटं ते हॅलो बाहेर किती पेशंट्स आहेत ओके ओके एक काम करा त्यांना एक दहा पंधरा मिनटांनी पाठव ठीक आहे थँक्यू या आपण सुरू करू शकतो डॉक्टर आयुष शुअर तुमचे सगळे रुग्ण तपासून होईपर्यंत मी वाट पाहिजे त्याचा काही प्रॉब्लेम नाही आता मी तुला सविस्तर काय ते सांगतो ओके डॉक्टर आता तुम्हीच सुरू करा ओके संक्रमित रोगांचे दोन प्रकार आहेत या प्रकारात संसर्गजन्य व्यक्तीकडून निरोगी लोकांना रोग संक्रमित होण्याच्या क्षमतेवरून त्यांचे दोन प्रकारात वर्गीकरण केले जाते आता त्याच्यामध्ये पहिला आहे संसर्गजन्य रोग हे रोग सजीव घटकांमुळे होणारे रोग आहेत यांना रोगकारक घटक असं म्हणतात रोगकारक घटक या संज्ञेची निर्मिती अतिशय गमतीशीर आहे याचा उगम पॅथोस या ग्रीक शब्दापासून झालाय त्याचा अर्थ त्रासदायक किंवा दुःखद वाटणे जे आपल्याला बरं नसल्यानंतर वाटतं म्हणून पॅथोजन हा अशा प्रकारच्या अशक्तपणामुळे किंवा रोगामुळे त्रास निर्माण करणारा घटक आहे दुसऱ्या शब्दात पॅथोजन याचा अर्थ रोग निर्माणकारक जीवाणू उदाहरणार्थ प्रतिरोधक बुरशी परजीवी जंत किंवा विषाणू सारख्या जीवांच्या एका गटाशी संबंधित रोगाचा कारक घटक आहे आपण अशा संसर्गजन्य किंवा रोग कारकांच्या आजारामुळे होणाऱ्या आजारांकरता संसर्ग हा शब्दही वापरतो सर डॉक्टर म्हणून हे रोग संसर्गजन्य मनुष्याच्या शरीरातून दुसऱ्या व्यक्तीच्या शरीरात संक्रमित होतात तेव्हा रोग पसरतात बरोबर रिया हे रोग सूक्ष्म सजीव किंवा विषाणू यांच्यामुळे होतात ते संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून अनेक प्रकारे सहजपणे निरोगी व्यक्तीच्या शरीरात प्रवेश करतात आणि म्हणूनच या रोगांना संसर्गजन्य किंवा संक्रमित होणारे रोग असं म्हणतात असे हे रोगकारक सूक्ष्म सजीव निरोगी व्यक्तीच्या शरीरात जातात जेव्हा ती व्यक्ती संसर्ग झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात येते किंवा संक्रमित वस्तूंच्या संपर्कात येते किंवा संसर्ग झालेल्या कि व्यक्तीच्या वस्तू वापरून किंवा अप्रत्यक्षरित्या रोगग्रस्त व्यक्तीच्या स्त्राव किंवा ऊतींशी जवळच्या संपर्कात येते संसर्गजन्य व्यक्तीकडून अन्न हवा आणि पाणी यांच्याद्वारेही रोगाचा प्रसार होतो म्हणून संसर्ग झालेल्या व्यक्तीकडून रोग निर्माण सूक्ष्मजीव निरोगी व्यक्तीकडे सहजपणे संक्रमित होतात त्यालाच संक्रमित किंवा संसर्गजन्य रोग असे म्हणतात बरोबर अगदी बरोबर तू अगदी हुशार मुलगी आहेस आता आपण पुढे बघूया हो पण माझा आणखीन एक प्रश्न आहे तुम्ही मला वेगवेगळ्या वे रोगकारकांचे प्रकार सांगाल का हो खर तर संसर्गजन्य रोग हे सर्वसामान्यपणे रोग होण्याची कारण आणि रोगकारक जंतू यांच्यानुसार पाच प्रकारात विभागले गेले आहेत ओके आता मी तुला काही चित्र आणि काही तक्ते दाखवतो पहिला आहे जीवाणूंपासून होणारे रोग हे रोग रोगकारक जंतू किंवा सूक्ष्मजीवांमुळे होतात प्रो कॅरिओटिक बहुपेशीय सूक्ष्म जीव जीवाणू या गटात येतात क्षयरोग कुष्ठरोग टायफॉईड कॉलरा गुप्तरोग टिटॅनस म्हणजेच धनुर्वाद इत्यादी जीवाणूंपासून होणारे रोग आहेत दुसरं आहे प्रोटोझोल रोग यू कॅरिओटिक या बहुपेशीय सूक्ष्म जीवाणूंपासून होणारे हे रोग आहेत अॅमिबियसिस अमिबा या सूक्ष्मजीवामुळे होणारा रोग मलेरिया मेंदूज्वर टॉक्सोप्लाझ्मोसिस टॉक्सोप्लाझ्मा या प्रोटोजुआमुळे ताप येणे आणि ग्रंथी मोठ्या होणे अशी स्थिती तयार होते तिसरं आहे बुरशीयुक्त रोग यू कॅरिओटिक रोगकारक बहुपेशीय सूक्ष्मजीवांमुळे होणारे रोग बुरशीजन्य रोगांमध्ये येतात ॲथलीट फूट म्हणजे पायाच्या त्वचेला होणारा बुरशीयुक्त संसर्ग कॅडिडा बुरशीमुळे होणारा संसर्ग हा गुप्त रोगांशी संबंधित रोग आहे चौथा आहे हेमेल्थिनिक रोग किंवा जंतुसंसर्ग बहुकोशिकीय लहान जंतूंमुळे होणारे रोग या गटात येतात प्लेटीहेमेन्थिस फ्लॅटवर्म टेपवर्म लिव्हर फ्लू ॲकिएमिनिस वर्म्स ॲस्किरिस पिनवर्म्स हुकवर्म्स इत्यादी ॲस्करायसिस फिलारायसिस एल्फंटायसिस टायनायसिस ही काही या रोगांची उदाहरणं आहेत आणि पाचवा आहे विषाणूजन्य रोग विषाणूद्वारे होणारे रोग हे अपेशीय अनिर्बंध वाढणारे संसर्गजन्य रोग आहेत म्हणून हे पेशींसारख्या वेगवेगळ्या सजीवांमध्ये संसर्ग देण्याचं काम करतात इन्फ्लुएन्झा हेपिटायटिस एड्स डेंग्यू रेबीज कांजण्या गोवर इत्यादी विषाणूजन्य रोग मानवामध्ये आढळतात तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालं रिया हो डॉक्टर आता मला कळलं की माझी मैत्रीण निशा हिला झालेला रोग संसर्गजन्य विषाणूंमुळे झाला असल्यामुळे तिला झालेल्या रोगाची लागण इतर निरोगी माणसांना म्हणजे मित्र मैत्रिणींना आणि तिच्या संपर्कात येणाऱ्या बाहेरील व्यक्तींना होऊ नये म्हणून तिला घरीच आराम करण्याचा सल्ला मिळाला होता याशिवाय मला आठवतंय की काही वर्षांपूर्वी आमच्या शाळेने स्वाइन फ्लू या संसर्गजन्य रोगामुळे सुट्टी जाहीर केली होती ओके मला खात्री आहे की सगळीकडे या रोगाचा प्रसार होऊ नये म्हणून असं केलं गेलं असेल